सर्वांना जय भारत, जय संविधान। संविधानातल्या लोकशाहीचा मुद्दा या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत। काही मी मुद्दे काढून ठेवलेले आहेत, त्या एकूणच पार्श्वभूमीवरती डिस्कशन करणार आहोत। सगळ्यात आधी आता निवडणुकांची रणधुमाळी, रणसंग्राम जे काही आहे ते सगळं सुरू झालेलं आहे, आणि त्या एकूण दृष्टिकोनातून आपलं कुटुंब, आईवडील, आपलं मित्रपरिवार, 50 लोक, 100 लोक, 500 लोक, जे काही शक्य असेल त्या प्रत्येकाला तुम्ही आवर्जून सांगायचं आहे विश्वासात घेऊन की मतदान नेमकं कुणाला करायचं आहे। मग कोणालाही करा, तुमचा आवडीचा उमेदवार, पक्ष किंवा ज्यांनी तुमच्यासाठी मदत केली असेल वगैरे, या सगळ्या पातळीचा विचार करत असताना ज्यांचा उद्देश फक्त धर्मराष्ट्र करणं आहे त्यांना मतदान करणार आहात का? ज्यांनी फक्त भंपकगिरी केली किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये विकास कामं कशी सुरू आहेत त्याचं एक प्रदर्शन भरवलं त्यांना करणार आहोत का? जिथे दंगलींचं साम्राज्य उभं राहतंय त्यांना करणार आहोत का? अशा सगळ्या गोष्टींवरती प्रामुख्याने सगळ्यांनी विचार करायचा आहे। आणि मग सगळ्यात महत्त्वाचं, अंतिमता, ज्या संविधानाने आपल्याला न्याय, विचार, अभिव्यक्ती, स्वातंत्र्य, बंधुता किंवा ही जी काही सगळी जगण्याची मूल्ये दिलीत ती पायदळी तुडवणाऱ्या समुदायाला, संघाला, पक्षाला मतदान खरंच करायचं का? आणि मग महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, मुलांच्या PhD चे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न आणि शिक्षणाचं एकूणच जो काही रसातळाला जाण्याचा प्रकार सुरू आहे, या सगळ्यांचा विचार करून सगळ्यांनी साधारणपणे लक्षात घेतलं पाहिजे। बघा, सध्या भूलभुलैया वातावरण खूप जोरदार आहे आणि राजकीय नेते अतिशय चांगला बुद्धिबळाचा डाव खेळतात, त्याच्यामध्ये जनता चेकमेट झालेली आहे। पुढे जाऊ की मागे जाऊ, कुठे जाऊ, जगणं हराम झाले। अशा वेळी आपण सजग राहिलं पाहिजे। हा हातात असलेला 1-1.5 महिना सजगतेने आपण त्याच्याकडे पाहायचं आहे। दुसरा मुद्दा काय आहे की सध्या सोशल मीडियावरती ज्याला आपण म्हणू शकतो की प्रचार प्रसाराचा जो काही प्रकार आहे त्या माध्यमातून जुन्या पुराण्या व्हिडिओ क्लिप्स एडिट करून मागचे पुढचे संदर्भ कट करून त्याला एक चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट करण्याचं काम खूप जोरदार सुरू आहे, त्याच्यामध्ये आपण अडकायचं नाही। दुसरा अशी गोष्ट की जे न्यूज चॅनल्स आहेत, बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता, ही सगळी मीडिया कोणाच्या धावणीला बांधलेली आहे हे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळं त्यांचे जे हेडिंग्स आहेत बातम्यांचे ते आपल्याला कन्फ्यूज करणारे आहेत, त्या हेडिंगमध्ये अडकवायचं नाही। अनेक लोकांची भाषणं आत्ता ज्या पद्धतीने पक्ष फुटलेले आहेत, म्हणजे एखादा न्यूज चॅनल्स, एखादा पत्रकार जर जनतेच्या प्रश्नांवरती बोलत असेल तर तो गडबडतो पक्षाचं नाव सांगताना, नेत्याचं नाव सांगताना, कारण की गट एवढे विभागले गेलेले आहेत। म्हणजे मला याच्यातून हे सांगायचं आहे की गट, इच्छुक उमेदवार, पक्ष, फोडाफोडीचं राजकारण, त्याच्यामध्ये जनतेला म्हणजे किंमत नाहीच आहे। अशा वेळेस आपण मजा म्हणून बघायचं आणि सोडून द्यायचं इतकं साधं सोपं नाही आहे। अतिशय गंभीर प्रकाराने न्यूज चॅनल्स ज्या ज्या बातम्या चालवतात त्याच्यामध्ये खूप मोठं अर्थकारण आहे, हे लक्षात घ्या। यूट्यूबच्या माध्यमातून किंवा व्ह्यूअर्स आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून खूप मोठं अर्थकारण आहे, त्यांचं अर्थकारण भक्कम होण्याच्या दृष्टिकोनातून कोणतीही स्टोरी चालवली जाईल, हेडिंग चालवली जाईल, जनतेला कन्फ्यूज केलं जातील, मोठमोठ्या सभा दाखवल्या जातील, परंतु ज्या सभा दाखवायच्यात, जे प्रश्न दाखवायचेत त्याच्याकडे कानाडोळा करण्याचे प्रकार होण्याची दाट शक्यता आहे। अशा वेळेस आपल्याला या भारतीय संविधानाने जो मतदानाचा अधिकार आहे तो व्यवस्थित बजावायचा आहे, कारण भारत हा सगळ्यात मोठा लोकशाही असलेला देश आहे।
विविध संस्कृतीचे मापदंड या देशामध्ये आहे, बहुभाषिकता आहे आणि एकूणच विकसनशील देशाच्या रांगेमध्ये आपण अग्रस्थानी आहोत हे सगळं असताना आपण नेमकं आणि सेक्युलर आहोत, आपण सर्व धर्म समभाव धर्मनिरपेक्षता मानणारे आहोत, त्याच्यामुळे एका धर्माच्या मागे जाण्यामध्ये आपण आपल्या सभोवतालच्या लोकांचा विचार करणार आहोत की नाही हा देखील खूप सारा महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी वाटतो. धर्मराष्ट्र जे बघणारे आहेत किंवा जे संविधान संपवण्याची भाषा करतात ते त्यांना आपण मतदानातून संपवलं पाहिजे. आपल्याकडे त्यांना संपवण्यासाठी मतदान ही एकच गोष्ट आहे जी आपण मोठ्या ताकदीनं त्याचा प्रचार प्रसार अधिक करून सजग राहून ते संपवण्यासाठी विशेष प्रयत्न करू शकतो, त्यामुळे आपण याच्याकडे अतिशय बारकाईने बघितलं पाहिजे. यामधला अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे EVM हटाव देश बचाव असंही एक चालवलेले आहे, पण ते एकूणच हातात असलेला महिना दीड महिना पाहता ते शक्य नाही. जर असा आपण विचार केला की सगळ्याच पक्षांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकलाय तर याला एक प्रतिउत्तर असं आहे की जी माणसं सध्या सत्तेमध्ये आहेत त्यांना विरोधकच संपवायचे आहेत, त्याच्यामुळे हे फोडाफोडीचं राजकारण मोठ्या प्रमाणावरती होते. म्हणून EVMचा मुद्दा तर महत्त्वाचा आहेच आहे, परंतु तो असताना आपण समूहाने या वेळेस अत्यंत सजग राहून मतदान करण्यासाठी त्याच्यावरती बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. न्यूजच्या एकूण बातम्या सत्ताधाऱ्यांची बाजू मांडणाऱ्या बातम्या अतिशय सौंदर्यशास्त्र पद्धतीने किंवा भाषेचं सौंदर्य वापरून केले जातील, आपल्याला कन्फ्यूज केलं जाईल, आपल्याला ह्या योजना दिल्यात त्या योजना दिल्यात असं दर्शवलं जाईल दाखवलं जाईल. तसं पाहायला गेलं तर सरकारने घोषित केलेल्या अनेक योजना कुठे आहेत याचा काहीही तपास नाही, एवढे आपण नक्कीच सजग राहूयात. दुसरं मला सांगायचं की इच्छुक उमेदवार खूप आहेत, इच्छुक उमेदवारांच्या ज्या याद्या आहेत त्या सातत्याने वाढतात आहे. इच्छुक उमेदवार अशा वेळेस उभे राहतात ज्यावेळेस त्यांना मतं विभागायची असतात, मग मतं विभागत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शेवटी पुन्हा ती मतांची जी विभागणी आहे ती पुन्हा सत्तेत असलेल्या लोकांनाच मदत करणार आहे का, त्याच्यामुळे आपण एकूण मेजॉरिटी पाहून लोकशाहीच्या या सगळ्या बाजूंनी विचार करत आपण त्याच्याकडे खूप गांभीर्याने लक्षात घेतलं पाहिजे. इच्छुक उमेदवार, त्यांची भाषणं, त्यांच्या सभा, गाव म्हणजे घरोघरी फिरणं, हात जोडणं, आश्वासनं देणं हे दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही निवडणुकीला त्या मानाने खूप मोठ्या प्रमाणावरती दिसलं जाणार आहे. आता तुम्ही बातम्यांना बघत असाल की एकमेकांवर कुरघोड्या आणि मामी उठाव केले, अमुक केलं, तमुक केलं, बरेचसे संदर्भ लादले जातील, आपल्याला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु आपण त्या कात्रीमध्ये सापडायचं नाही आहे. एक चांगला नागरिक, सजग नागरिक म्हणून आपण याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. दुसरं मला सांगायचं आहे की ज्यांनी पक्ष बदल केलेला आहेत किंवा इकडून तिकडे जातात ते आता इच्छुक उमेदवारांना ज्यावेळेस तिकीटं मिळणार नाहीत त्यावेळेससुद्धा ऐन मुमेंटला अर्ज मागं घेणं, या पक्षातून त्या पक्षात जाणं आणि एकमेकांचे हितसंबंध जपणं, काल ज्याच्या विरोधात बोलत होतो आज त्याच्या संगतीला बसणं हे प्रकार अजूनही मोठ्या प्रमाणावरती होणार आहोत. याच्यातून लक्षात घेतलं काय पाहिजे तर जनतेला यांच्या दृष्टीने काही किंमत नाही, त्यामुळे जनतेने ही निवडणूक 2024 सगळ्याच निवडणूक लोकसभेची विधानसभेची नगरसेवक आणि या सगळ्या निवडणुकाला अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे. संविधान, भारतीय संविधान, संविधानातली लोकशाही आणि संविधानातल्या एकूण लोकशाही मुद्द्यांचा विचार बारकाईने करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याकडे जे महत्त्वाचं शस्त्र आहे ते आहे मतदान. अशा सगळ्या लोकांचं खरंच देशप्रेम आहे की नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेकांच्या कुटुंबातील उमेदवार आता मोठ्या प्रमाणावरती उदयास येतील, ते कुटुंबातले उमेदवार याच्या आधी सामाजिक पातळीवर त्यांचं काही कर्तृत्व आहे की नाही
हे तपासलं पाहिजे, त्याचं आकलन केलं पाहिजे, चिकित्सा केली पाहिजे, तरच त्या उमेदवाराचा स्वीकार करायचा की नाही हे सुद्धा मला वाटतं बारकाईने सगळ्यांनी बघितलं पाहिजे. इंडिया आघाडीबाबत अनेक संभ्रम वेगवेगळ्या पातळीने निर्माण केले जातात आहे किंवा यांच्याकडे पर्याय नाही आहे. मुळात पर्याय वगैरे असं काही नसतं. त्या पर्यायाच्या दृष्टीने विचार न करता मतदारांवरती सगळं अवलंबून आहे की कोणाला सत्तेत बसवायचं आहे, कोणाला बाहेर काढायचं आहे. सगळं आठवलं पाहिजे. जातीच्या एकूण मुद्द्यावरती जात प्रामुख्याने त्याची गणितं, त्याची सगळी एकूण समीकरणं खूप मोठ्या पातळीवरती निवडणुकीचे मुद्दे होतील. मग आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा आम्ही भविष्यामध्ये एवढं आरक्षण देत तेवढं आरक्षण, फक्त मराठा आरक्षणाचा जो एकूण मुद्दा आहे तेवढं नाही तर इतर धनगर, मुस्लिम आणि ओबीसी आणि ह्या सगळ्या मुद्द्यांवरती आपण विचार करत असताना त्याच्यामध्ये फार अडकायचं नाही. याच्यातून हाताशी काय लागलेलं आहे तर दंगली घडतात आहे, त्या दंगलींच्या एकूण पार्श्वभूमीवरती आपण नेमकं भूमिका काय घेणार आहोत. म्हणजे सातत्याने निवडणूक आली की दंगलींमध्येच अडकायचं आहे का, किंवा आपण काय भूमिका घ्यायची याचा बारकाईने मला वाटतं विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण सगळी पावलं टाकली पाहिजेत. त्याच्यामुळे हा एक मुद्दा घ्या की आरक्षण, त्याच्यातून वाद, दंगली, एकमेकांवर आरोप, मंत्रीपद, आश्वासनं, ह्या सगळ्या गोष्टींवरती चिंतन करत असताना आपण नेमकं मतदान कुणाला करणार आहोत हे विसरता कामा नये. न्यूजवरती येणाऱ्या बातम्या, प्रलोभनं, एकूण उमेदवार जवळचा लांबचा, आत्ता ती वेळ नाही आहे, तो विचार करण्याची अजिबात वेळ नाही आहे. आता सजग नागरिक म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा असा की आपण निवडणुका येतात शेवटच्या टप्प्यामध्ये विकास कामांसाठी वेगवेगळ्या योजनांवरती कामं सुरू होतात आणि मग मतदारांना गृहीत धरलं जातं. आपल्याला किती दिवस ही राज्यकर्ती मंडळी गृहीत धरणार आहेत याच्यावरती एकदा सगळ्यांनी बारकाईने चिंतन करा. म्हणजे गृहीत धरण्याला काहीतरी मर्यादा असाव्यात, त्या मर्यादा आता संपलेल्या आहेत. आपलं जगणं बेचिराग करण्याच्या दृष्टीने पावलं आहेत. हा देश खूप जलद गतीने हुकुमशाहीकडे वाटचाल करतो आहे आणि हुकुमशाहीकडे वाटचाल करत असताना आपल्याला संविधानाची मूल्य संपलेली आहेत असं निदर्शनच येते. त्यावेळेस लोकशाही टिकवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी आपल्याकडे घटनेनं जो दिलेला मतदानाचा अधिकार आहे तो बजावायचा आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी वैयक्तिक पातळीवरती तुमच्या कवितेतून, गाण्यातून, व्याख्यानातून किंवा एकूणच चर्चेतून चिकित्सा करून समूहासमूहाने कुटुंबाला, मित्रपरिवाराला सांगायचं आहे की आत्ता लोकशाहीच्या बाजूने, संविधानाच्या बाजूने आपल्या जगण्याच्या मूल्यांना प्रथम स्थानी ठेवणाऱ्या सगळ्या उमेदवारांनाच आपण निवडून द्यायचं आहे आपल्या कल्याणासाठी. फक्त धर्मराष्ट्र, बेरोजगारी, महागाई, फक्त हवा करायची, खोटं बोलायचं या गोष्टींमध्ये न पडता आपण सरासर विचार करायचा आहे. आत्ता आपण चेकमेट झालेलो आहोत, परत चेकमेट व्हायचं नाही. लोकसभाच्या निवडणुकीच्या माध्यमातून हा संविधानातल्या लोकशाहीचा मुद्दा नेमका कोण काय आहे याच्यावरती बोलावंसं वाटलं, पण तुम्ही सगळ्यांनी त्याला गांभीर्याने घ्या अशी माझ्या सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद. जय भीम, जय भारत.